एबी मंडली अतिशय निंदनीय घटना घडलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या जगातलं एकमेव असं घर असेल की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने पुस्तकांसाठी बांधलं। लायब्ररीत ही अशी व्यवस्था आपल्याला दिसणार नाही, अशी व्यवस्था। प्रेरणादायी वाक्य जागोजागी लिहिलेली, नोट्स काढण्यासाठी पेपर्स, डायऱ्या, पेन, पेन्सिली, अशी व्यवस्था असलेली, जी एक वास्तु मुंबई मध्ये राजगृह नावाची आहे। राजगृह ज्या ठिकाणाचा बुद्धाच्या 45 वर्षाच्या भ्रमणामध्ये ज्या जागेचं अनन्य साधारण महत्त्व आहे ते नाव, आणि त्या वास्तूमध्ये समाजकंटकांनी जाऊन नासधूस करणं हे नुसतं निंदनीय गैर नाही तर तो गुन्हा आहे। गुन्हेगारांना तात्काळ अटक करणे, आणि त्यांना कडक शिक्षा होईल अशा प्रकारे तपास करणे हे राज्य शासनाचं पोलीस खात्याचं जे कर्तव्य आहे त्याला महाराष्ट्राचं पोलीस खातं जागेल आणि ते कर्तव्य पार पाडेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आणि घडलेल्या घटनेचा जळजळीत शब्दात त्रिवार निषेध करतो। निषेध, निषेध, निषेध। आज आपल्या समोर येताना या घडलेल्या दुर्घटनेमुळे काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या बहुजन संघटक या पानावर चालू होत्या त्यामुळे मला यायला उशीर झालेला आहे। आजचा आपला विषय आहे दलित आदिवासींच्या राजकीय प्रतिनिधित्वातील भ्रामकता आणि भारतीय लोकशाही। जे प्रतिनिधित्व आहे ते प्रतिनिधित्व खरं असणं गरजेचं आहे, भ्रामक असता कामा नये। कारण ते जर भ्रामक असेल तर आपल्याला निश्चितपणे ज्या कारणासाठी आपण त्यांना प्रतिनिधी नेमलेले आहेत ते कारण आणि तो उद्देश जर प्रतिनिधित्वच भ्रामक असेल तर सफल होणार नाही। आपण मला चांगलं ऐकत असाल असं मी गृहीत धरतो। मी आहे डॉक्टर संजय अपरांती, सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक। सध्या अपरांती अकॅडमी नावाची संस्था नाशिकमध्ये चालवतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये
मी मार्गदर्शन केल्यामुळे काही विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होणार नाही, परंतु जे विद्यार्थी या स्पर्धा परीक्षांमधून शासकीय सेवेमध्ये दाखल होतील ते विद्यार्थी देशपातळीवर जिजाऊ शिवराय, शाहू फुले आंबेडकर, माता रमाई, माता सावित्रीमाई या आपल्या प्रेरणास्थानांनी दिलेल्या प्रेरणेला अनुसरून काम करून देशामध्ये बदल घडवून आणून आपला देश जगाच्या पातळीवर महान आहेच, आणखी देदीप्यमान जगाच्या पातळीवर भारताची प्रगती करून देशसेवेचं व्रत अखंड पार पाडतील यासाठी मी अपरांती अकॅडमी निर्माण केलेली आहे। त्याने काही सवलत वाढत नाही, नंबर वाढत नाही, परंतु जी माणसं गरजेची आहेत ती वाढतील यामध्ये माझा विश्वास आहे। अगदी पहिल्याच 2 वर्षाच्या आत माझा विद्यार्थी लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा पास होऊन इंटरव्ह्यू मध्ये बिचाऱ्याला काही कारणास्तव यश मिळू शकलं नाही, परंतु प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मी त्याला घेऊन जाऊ शकलो यात मला खूप आनंद आहे। बरं, विशेष म्हणजे आंबेडकरी विचाराची माणसं, आंबेडकरी तत्वज्ञानाला समोर ठेवून राज्यकारभार करण्याची ज्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झालेली आहे अशी माणसं निर्माण करण्याचा हा उपक्रम आहे। मी स्वतः मेडिकल डॉक्टर आहे, MBBS आहे, MD आहे, MA सोशियोलॉजी मध्ये मी पुणे विद्यापीठात पहिला आलेलो आहे, गोल्ड मेडल मिळालेलं आहे, MSc क्रिमिनॉलॉजी मी लंडनमधून केलेलं आहे, MA पॉलिटिकल सायन्स केलेलं आहे, LLB केलेलं आहे, सनद घेतलेली आहे वकिलीच्या प्रॅक्टिसची, आणि त्यासोबतच MA इकॉनॉमिक्सचा एक भाग मी संपवलेला आहे। अशासाठी हा सगळा परिचय मी आपल्याला दिला की आपल्याला हे कळावं बाबासाहेबांचं तत्वज्ञान मांडणं येरागाबाळ्याचं काम नव्हे, तेथे पाहिजे जातीचे। त्यासाठी तितका मोठा व्यासंग असणं गरजेचं आहे। माझा फार प्रगल्भ अभ्यास आहे, व्यासंग आहे असं सांगणं म्हणजे ती दरपोक्ती होईल, परंतु निश्चित प्रयत्न आहे हे मात्र मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो। जातीपातीच्या आड या देशातल्या फार मोठ्या समाजाला सत्तेपासून, संपत्तीपासून, शिक्षणापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवण्यात आलं, किंबहुना ते वंचित कसं ठेवलं गेलं, अनावधानाने घडलेलं नाही तर ज्याला सावित्रीमाईंनी म्हटलं, त्यांची इंग्रजीची कविता त्यानिमित्ताने मला फार आवडते, ज्यात त्यांची शेवटची ओळ आहे, थ्रो अवे ब्रॅमिनिकल स्क्रिप्चर्स फास्ट, एवढाच उपाय की ते सगळं ज्यामध्ये विष ओकलेलं आहे, ज्यामध्ये माणसाच्या प्रगतीचं कुठल्याही प्रकारचं संसूचन नाही, ज्यामध्ये झालंच तर माणसांची अधोगती कशी करता येईल आणि ती परमनंट कशी ठेवता येईल अशा प्रकारची रचना केलेली आहे,
ती सगळी स्क्रिप्चर्स लवकरात लवकर फेकून द्या, ते ग्रंथ लवकरात लवकर फेकून द्या, अशा प्रकारचं सावित्रीमाईंचं म्हणणं आहे। त्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नक्की तत्वप्रणाली काय आहे याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्यातून आपल्याला आपसूक कळेल की आपल्याला नक्की काय करायचं आहे। आजचा विषय मी घेतलेला आहे, मला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 2-3 आपल्या समोर बहुजन संघटकच्या पेजवरती मी जेव्हा लाईव्ह आलो, एकदा ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये विवेचन केलं, त्यानंतर दलित आदिवासींच्या आर्थिक विपन्नतेविषयीचं विवेचन केलं, आणि आपल्याला सांगायला मला अतिशय आनंद होतो की एका ठिकाणी 48,000 तर दुसऱ्या ठिकाणी 38,000 लोकांनी त्या विवेचनाचा लाभ घेतला। त्यातल्या काहींनी मला आवर्जून सूचना केली की लेक्चर सुद्धा 40 मिनिटाचं असतं, त्यामुळे आपण ती 40 मिनिटाची मर्यादा पाळावी, त्याच्या पुढे जाऊ नये। त्या दृष्टिकोनातून मी म्हटलं की ह्या राजकीय प्रतिनिधित्वाच्या भ्रामकतेतून आपल्याला बाहेर काढायचं असेल आणि हे प्रतिनिधी आपल्याला न्याय देऊ शकत नाही हे आपल्याला सांगायचं असेल तर आपल्याला एकदा सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्या समोर मला विशद करावी लागेल। म्हणून मी ठरवलं की ती 2 भागात करायची। दर बुधवारी मी आपल्या सेवेला हजर होत असतो, पुढच्या बुधवारी सुद्धा मी 9 वाजता असेन, 9 काही कारणास्तव 9:15, 9:30 झाले तर अजिबात जागा सोडायची नाही, पळून जायची नाही, लगे रहो, डटे रहो, आपल्यामध्ये पेशन्स असला पाहिजे। बुद्धाच्या तत्वज्ञानातून आपण पेशन्स शिकलेलो आहोत, माझ्या मनात त्याविषयी काही शंका नाही। हे जे काही प्रतिनिधी आपले निवडून जातात, आता 131 माणसं आपली लोकसभेमध्ये दलित आणि आदिवासी आहेत, कशासाठी? ज्याला आपण कायदेकारी मंडळ म्हणतो, आणि त्यातून कार्यकारी मंडळ निर्माण होतं विविध प्रकारचे कायदे करण्यासाठी, बिलं पास करण्यासाठी, कायदे करण्यासाठी। आणि हे करत असताना आपलं स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार ज्या वेळेला आपल्याला असतो त्यावेळेला मी म्हणेन की आपण स्वतंत्र विचार करतो आणि खऱ्या अर्थाने आपण प्रतिनिधी असतो। कुणाचे प्रतिनिधी? जनतेचे प्रतिनिधी। परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या पक्षाच्या दावणीला बांधलेले असतो तेव्हा मात्र आपण स्वतंत्र नसतो। स्वतंत्र नसलेला माणूस माणूस कसा म्हणावा असा सुद्धा मला कधी कधी प्रश्न पडतो। अहो, सगळ्यात महत्त्वाचं जर माणसाचं लक्षण असेल तर ते आहे स्वातंत्र्याचं। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेच्या प्रियांबलमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि सन्मान या तत्वांचा अंतर्भाव केला। बाबासाहेब आंबेडकरांचं ज्याला आपण म्हणतो अनफिनिश्ड टास्क ऑफ डॉक्टर आंबेडकर, फार
फार मोठे याच्यावरती उदित राज आणि बऱ्याचशा मंडळींनी काम केलेलं आहे। मी काही पहिला नाही, त्या एका प्रयोगामध्ये उपक्रमामध्ये सामील होणारा किंवा आपल्याला सामील होण्यासाठी प्रवृत्त करणारा। परंतु आपण असा विचार केला पाहिजे की काय काय अनफिनिश्ड राहिलं आणि त्यातला आपण काय काय करू शकतो, आपल्यापैकी कोण काय काय करू शकतो, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला त्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नमूद केलेल्या पाहाव्या लागतील। मध्येच थोडंसं बाबासाहेबांविषयी पुस्तकांचे ते कसे भोगते होते याविषयी मी आपल्याला सांगू इच्छितो। बाबासाहेब आंबेडकरांचं 1948 लखनौचं भाषण प्रसिद्ध आहे, पण त्या भाषणासाठी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लखनौला गेले त्यावेळेला यूपीच्या त्या काळच्या यूपीच्या राज्यपाल महोदया सरोजिनी देवी नायडू ह्या होत्या। बाबासाहेबांसारखा एवढा मोठा माणूस, भारताचा लॉ मिनिस्टर, इतकी सगळी पुस्तकं सामान घेऊन गेले होते, त्या प्रवासामध्ये मला वाचता आलं पाहिजे। पुस्तकांचा भोगता जगामध्ये फार अभावाने, विद्वान तर खूप आहेत पण बाबासाहेबांविषयी म्हटलं जातं ऑर्गॅनिक इंटेलेक्चुअल, सेल्फ मेड, आणि सगळ्या अडथळ्यांची स्पर्धा पार पाडून स्वतःला बनवणारा, स्वयंप्रकाशित। सरोजिनी देवी नायडू यांनी विनंती केली की आपण राजभवनला राहावं, मी राज्यपालांचा एडीसी होतो, मला माहिती आहे की मोठी व्यक्ती ज्या वेळेला येते त्यावेळेला एक प्रोटोकॉल या नात्याने सुद्धा आणि मनापासूनही राज्यपाल महोदय विनंती करता। ते भेटायला गेल्या बाबासाहेब ज्या एका स्पेशल बोगी ज्याला सलून म्हटलं जातं, तर तिथे बाबासाहेब म्हटले की आपण मला बोलवलं, मला खूप आनंद झाला, पण माफ करा मी काही येऊ शकत नाही। तर त्या म्हटले आपण का येऊ शकत नाही, तर म्हणे अहो माझी ही सगळी साथीदार माझे जे आहेत ते सगळे घेऊन येणं आणि तुमच्या रेस्ट हाऊस मध्ये ठेवणं मला शक्य नाही। त्या म्हटल्या कोणते साथीदार? तिथे होती बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं, ज्यामध्ये प्रत्येक पुस्तकाला रेफरन्सेस लावलेले होते। डोक्यात काहीतरी बनायचंय, काहीतरी बनायचंय म्हणण्यापेक्षा काहीतरी समाजाच्या उत्थानासाठी जो काही उपक्रम हाती घ्यायचा आहे त्यासाठीचे सगळे रेफरन्सेस, मोघम काहीही नाही आपल्याला शिकलं पाहिजे, मोघम काहीही करायचं, घाईगर्दी करायची नाही, शांत चित्ताने, जीनियस अलोन लिव्ज, एव्हरीथिंग एल्स इज मॉर्टल, फक्त जो सर्वोत्कृष्ट माणूस असतो, विचारवंत असतो, द्रष्टा नेता असतो तो जगतो, बाकी सगळं मर्त्य आहे, असा त्या वाक्याचा अर्थ आहे। जीनियस अलोन लिव्ज, एव्हरीथिंग एल्स इज बॉटल। मी माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो, पॅथॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये एंट्री मारण्याच्या अगोदर एक सांगाडा ठेवला होता आणि त्याच्या खाली हे वाक्य लिहिलं होतं। आणि मी जेव्हा हे वाक्य माझे छोटे बंधू आहेत त्यांना जेव्हा मी म्हटलं तर त्यांनी मला म्हटलं की भाई त्याच्या पुढचं एक वाक्य आहे, अँड जीनियस लिव्ज इन सायलेन्स। मोठा माणूस हा शांततेमध्ये जगत असतो आणि त्या दृष्टिकोनातून घाईगर्दी नाही, शांत चित्ताने विचार करायचा आहे आपल्याला सगळ्यांना, कारण जे काही अनफिनिश्ड असेल, फार मर्दुमकी करून बाबासाहेबांनी जे केलंय तेच मी करत राहीन, त्यापेक्षा ते जिथपर्यंत पोचले
त्याच्या पुढचे काय काय छोटे मोठे पार्ट शिल्लक राहिलेले आहेत त्यावरती मी काम करणार आहे। आणि ते काम मी करत असताना मला ज्या काही अडचणी येतील तेव्हा सातत्याने मला मार्गदर्शन जागतिक पातळीवरच्या चळवळींचं असणार आहे। आणि त्यासोबतच माझा मेंटॉर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या सगळ्या वैचारिक सामाजिक राजकीय आर्थिक उत्थानाच्या दृष्टिकोनातून जे विचार मांडलेले आहेत त्याचा अभ्यास करून मला पुढे सरकायचं असं आपण स्वतःला रोज सांगितलं पाहिजे। ज्या प्रकारे शंका व्यक्त केली बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजी की 26 जानेवारी 1950 पासून आपल्याकडे राजकीय लोकशाही प्रस्थापित होणार आहे, परंतु आपल्याला त्या राजकीय लोकशाही च रूपांतर सामाजिक लोकशाही मध्ये करायचं आहे। आजची सगळी परिस्थिती आपण जर पाहिली तर आपल्याला हे कबूल करावं लागेल की अजूनही आपल्याकडे सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना झालेली नाही। आणि सामाजिक लोकशाही का आली नाही असा प्रश्न, भेडसावणारा प्रश्न आपण जेव्हा स्वतःला विचारतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की राजकीय लोकशाही जी स्थापन झालेली आहे तिथे निवडून गेलेले आपले प्रतिनिधी खरे आहेत काय? आणि जर ते खरे असतील, मुळामध्ये ज्या रिझर्वेशनच्या जागेवरून ते निवडून गेलेले आहेत 131 खासदार, काही विनोद नाहीये, दलित आदिवासींचे 131 खासदार, मेजॉरिटी त्यातली बीजेपीकडे आहे। 14 मध्ये जितकी होती त्यात 10 ने वाढ झाली। बीजेपी ही उजव्या विचारसरणीची पार्टी आहे। आणि जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज उजव्या विचारसरणीच्या सोबत जात असेल तर आपल्याला नव्याने सगळी समीकरणं मांडण्याची गरज निर्माण झालेली आहे। ज्या वेळेला आपल्याला बाबासाहेबांनी सूचित केलेलं आहे, मी असं म्हणेन की जरी ते सर्व देशवासियांना केलेलं कळकळीचं आवाहन आहे, अर्लियर दी बेटर, लवकरात लवकर सामाजिक लोकशाही, तरीही मी असं म्हणेन की तो भाग अतिशय गांभीर्याने दलित आदिवासी ओबीसी बहुजन ज्याला म्हणतो आपण त्या चंकने लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं। मुळामध्ये जे राजकीय प्रतिनिधित्व आपल्याला मिळवून दिलं बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रतिनिधित्वाची सुरुवातच अगदी त्याविषयीची पहिली अशी घोषणा जी आपल्याला 1919 मधल्या साऊथ बरो कमिशन समोर सादर केलेल्या मेमोरँडम मध्ये दिसते, चार गोष्टी महत्त्वाच्या सांगतायत बाबासाहेब, विविध
उदाहरण देऊन आणि त्यांचं ते नरेशन समानता त्याच्या सोबतच आर्थिक संपन्नता त्याच्या सोबतच शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं राजकीय प्रतिनिधित्व समानतेसाठी शिक्षणासाठी आर्थिक संपन्नतेसाठी एम्प्लॉयमेंटसाठी सगळ्या प्रकारच्या कायदेशीर तरतुदी करून आम्हाला जर मिळाल्या तरच आमचा समाज सुस्थितीत येऊ शकतो. कुणाला दिलंय हे? ब्रिटिशांच्या प्रतिनिधीला दिलंय साऊथ बरो कमिशन समोर. तोच भाग त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्या काळासाठी अनुरूप अशा सगळ्या घटना टाकून तोच भाग जे 10 वर्षाने ब्रिटिशांचा प्रघात होता की एखादा कायदा आणायचा 10 वर्षांनी बघायचं की त्या कायद्याचं खरंच योग्य रीतीने त्या कायद्याला जे त्याचे ऑब्जेक्टिव्स आणि रिझन्स होते तो आणण्यामागची कारणं आणि त्याच्या आणण्यामागचे उद्देश हे सफल झाले आहेत का 10 वर्षांनी ते पाहायचं असतं. असा त्यांचा प्रघात होता. त्यानुसार 29 यायला हवं होतं पण सायमन कमिशन थोडं लवकर आलं कारण तिथली पॉलिटिकल परिस्थिती अस्थिर होती. 27 आलं. सायमन कमिशन समोर पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या गोष्टींची मांडणी केली. शेवटी काय बघा, आम्हाला समानता हवी, शिक्षण हवं, नोकऱ्या हव्या, आर्थिक उन्नती होण्यासाठीची साधनं असावी नोकऱ्या म्हणजे, आणि त्यानंतर आम्हाला राजकीय प्रतिनिधित्व असावं. म्हणजे हे पहिले 3 भाग जे आहेत त्याच्यावरती आमच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा अंकुश राहील. पुढे वैशिष्ट्य बघा, ह्या दोन्ही ठिकाणांमध्ये जे काही दिलं मी म्हटलं आपल्याला बाबासाहेबांची लेखणी ती, ते तसंच्या तसं ब्रिटिश पार्लमेंट समोर गेलं. म्हणजे आता ब्रिटिश मानसिक दृष्ट्या तयार झाले होते की अस्पृश्यता, असमानता, जातीयता, भेदभाव हा भारतामध्ये एक अतिशय गंभीर प्रश्न आहे, रेकॉर्डवरती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तो आमच्यासमोर दिलेला आहे. बंधू भगिनींनो, त्यानंतर येतात राऊंड टेबल कॉन्फरन्सेस 30, 31, 32. बाबासाहेब आंबेडकर या कॉन्फरन्सेसमध्ये तिन्ही कॉन्फरन्सेसला जातात. मधल्या एका कॉन्फरन्समध्ये गांधी पण असतात. आमने सामने खडा जंगी होते. शेवटी रॅमसे मॅकडोनाल्ड यांचा कम्युनल अवॉर्ड अस्तित्वात येतो, जातीय निवाडा, आणि त्यामध्ये स्वतंत्र मतदार संघ, राजकीय प्रतिनिधित्व स्वतंत्र मतदार संघांमधून, म्हणजे खरे प्रतिनिधी लोकसभेमध्ये
विधिमंडळांमध्ये बसतील आणि प्रश्नच मांडणार नाहीत, विविध प्रकारचे कायदे करतील। कायदे घडत असताना पक्षाच्या म्हणण्याला अनुसरून होळबागिरी न करता स्वतःची मत मांडतील, कारण ते स्वतंत्रपणे निवडून आलेले असतील। ज्या क्षणाला तुम्ही त्यांना कोणाशी तरी बांधणार आहात आणि ते दावणीला बांधलेले होयबा, मात्र तुम्हाला तुमच्या प्रश्नांच्या संदर्भामध्ये परखडपणे ना मत मांडतील ना त्याच्या सोबत जे काही करणं गरजेचं आहे ते सगळं करून आपले प्रश्न सोडवून घेतील। स्वतंत्र मतदार संघ गांधींनी फास्ट अनटू डेथ येरवडा जेलमध्ये असताना सुरू केला। बाबासाहेबांना सगळे सगळीकडे बाबासाहेबांची बदनामी सुरू झाली। घोषणाबाजी सुरू झाली। सभा बैठका प्रोसेशन्स बाबासाहेबांच्या विरुद्ध सुरू झाल्या। या समाजाचा प्रचंड मोठा घात, इतका मोठा घात गांधींच्या कृत्यामुळे झालेला आहे की आज आपल्याला मान्य करावं लागतं की आपलं प्रतिनिधित्व हे खरं नसून भ्रामक आहे, म्हणून आपल्याला हा विषय घ्यावा लागला। जे काही निवडून जातात खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळा पराभूत व्हावं लागलं। साउथ मुंबईमधून खारदांडा आणि तिकडच्या त्या सगळ्या परिसरातून नारायण काजरोळकर निवडून आले। दुसऱ्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पराभव व्यथित करणारा पराभव अनुभवावा लागला जेव्हा भंडाऱ्यामधून भाऊराव बोरकर यांनी बाबासाहेबांचा पराभव केला। व्यथित झाले बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी मागणी केली की हे बंद करा, हे नष्ट करा, हे बदला, बदलणं गरजेचं आहे, नाहीतर पुढे जाऊन कधीही आम्हाला आमचे खरे प्रतिनिधी मिळणार नाहीत। काय अवस्था आहे आज? आजही आपल्याला खरे प्रतिनिधी मिळत नाहीत। आजही आपल्याला बोटचिपी धोरणं राबवणारे आणि विविध प्रस्थापित पक्षांच्या दावणीला बांधले गेलेले प्रतिनिधी मिळतात। लोकशाहीचा काय अर्थ आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही धोके सांगितलेले आहेत त्यातला एक महत्त्वाचा धोका आहे ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल। जेव्हा लोक फक्त फॉर द पीपलचा विचार करतील मग ते ऑटोक्रसी असो, थिओक्रसी असो, टोटॅलिटेरियनिझम असो, डिक्टेटोरियल रेजिम असो। कधी कधी आपण ऐकतो ना
की अहो तो अधिकारी कसाई असेल, मंत्री कसाई असेल, कसाई म्हणजे देवघेव करणारा असेल, पण काम करतो फॉर दी पीपल। बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलेला हा धोका आहे, म्हणून ते फॉर दी पीपल महत्त्वाचं नाही, फॉर दी पीपल अध्यारूत आहे की ते असलंच पाहिजे, पण ऑफ दी पीपल बाय दी पीपल इक्वली इम्पॉर्टंट आहे। त्यामुळे हे जे प्रतिनिधित्व निर्माण होतं हे प्रतिनिधित्व योग्य आणि खरं आणि अजिबात भ्रामक नाही असं प्रतिनिधित्व आपल्याला हवं आहे। बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये बाबासाहेबांनी म्हटलं की जिथे कुठे भारतीय जातील तिथे ते जातीयतेचं जाती प्रथेचं बॅगेज घेऊन जातील। दोन वर्ष लंडनमध्ये एमएससी क्रिमिनॉलॉजी केलं, ब्रॉथेल बेस्ड प्रॉस्टिट्यूशनचा अभ्यास केला, सगळ्यात मोठे अन्याय अत्याचार ज्या ठिकाणी होतात त्याचा सविस्तर अभ्यास केला, काय उपाय देता येतील याचा विचार करण्यासाठी, कारण एन्फोर्समेंटचा मुंबईचा डीसीपी होतो, माझ्या कार्यकाळामध्ये डान्स बार बंदी अंमलात येऊ शकली, मी लंडनला गेलो त्याच्या पुढचा अभ्यास करण्यासाठी, परत येऊन पाहतो तर काय पुन्हा सुरू झालं होतं। हे व्यक्ती सापेक्ष असू नये, हे सिस्टीम सापेक्ष असावं, तशी प्रणाली असावी। मला असं सांगा की जगभरामध्ये ही जी जात गेलेली आहे ही जात तिथे ही इंग्लंड अमेरिका ऑस्ट्रेलिया सगळे पाश्चात्य 27 देश युरोपमधले या ठिकाणी जिथे कुठे भारतीय जातो आणि दुसऱ्या भारतीयाला भेटतो तेव्हा त्याला विचारतो तुझी जात कोणती। अगदी एका कॉन्फरन्स मध्ये बसलो होतो आम्ही सगळे कुटुंब आणि तिथली एकमेव आणखी एक महिला होती भारतीय, ती आम्हाला अप्रोच झाली आणि तिने पहिला प्रश्न आम्हाला हा विचारावा, मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली की जिथे जिथे हे जातील तिथे तिथे जात घेऊन जाते, आणि जात घेऊन जातील त्याच्या सोबतच असमानता घेऊन जातील, बिकॉज इट इज ग्रेडेड इन इक्वालिटी। उतरंड, सामाजिक उतरंड, आणि त्या उतरंडीच्या अंगाने निर्माण झालेले भेदभाव, रोटी व्यवहारामधले, बेटी व्यवहारामधले, जमिनीच्या व्यवहारामधले, राजकारणामधलेही। दोन वेळा खासदारकीचं इलेक्शन लढवलं आणि मला तिथे एकच गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, व्हॉट मॅटर्स इज कास्ट। लोक स्पष्टपणे म्हणतात अपरांती सर अहो काय तुम्ही आता काय सांगायचं तुम्हाला, निवडून येण्याची शक्यता आहे का हो का नाही, अहो तुमची जात कोणती साहेब। असमानता, त्या असमानतेतून आलेलं आर्थिक विपन्नावस्था, शैक्षणिक मागासलेपण, आणि या सगळ्याचा कस म्हणजे हे सगळं नष्ट करण्यासाठी जे प्रतिनिधी असावे ते भ्रामक। थोडस आपण जर आणखी विचार केला कि पुढे जाऊन आपल्याला
जागतिक पातळीवरती भारताच्या सीमारेषा ज्या आहेत खरं तर हा आजार उर्वरित सगळ्याच दक्षिण आशियाई देशांना आहे। पाकिस्तान मध्ये काही प्रमाणात अफगाण सुद्धा आपल्याला लागलेले, श्रीलंका, बांगलादेश आणि नेपाळ, तिथे तर राज्यकर्ते जे आहेत ते बाहुन खेत्री, बाहुन म्हणजे ब्राह्मण, खेत्री म्हणजे क्षत्रिय, हे महत्त्वाचे, त्यांची हेजमनी, त्यांचं स्वामित्व, आधिपत्य, प्राबल्य कशामुळे? जातीमुळे। एक फार मोठा सर्वे केला प्राध्यापक महोदय सुखदेव थोरात यांनी कर्नाटक मध्ये, आणि त्या सर्वे मधून त्यांनी कंक्लूजन काढलं, ज्या कंक्लूजन मध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सगळ्या दुःखांची जड ही जाती भेदामध्ये आहे। कधी कधी काही लोक फार ऊर बढवतात आणि सांगतात की सवलती ह्या आर्थिक निकषांवर असाव्या, दोन समान आर्थिक निकषाची माणसं, एक कास्ट सुप्रीमेसिस्ट आणि दुसरा डिप्राइव्ड सेक्शन वंचित, आणि एक दांडगा, जात दांडगा। अहो सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? फक्त उण्यापुऱ्या 15% उरलेल्या 85% जागी त्यांचा सर्वे म्हणतो की प्रेफरन्स जातीला दिला जातो, मेरिटचा नुसता बडगा, नुसता ऊर बडवायचा, मेरिट मेरिट मेरिट। अरे तुमच्यात मेरिट असतं तर जाती प्रथा का शिल्लक राहिली असती? कशाला मेरिटच्या गप्पा मारतान? कुणाला शिकवता मेरिट? बघा आमचे क्वालिफिकेशन्स, आम्ही कोणत्याही प्रकारची वयाची मर्यादा न पाळता सातत्याने शिकत राहणं, मरेपर्यंत शिकणार आम्ही, कारण आमचा मेंटॉर ज्याने आम्हाला अन्नाला लावलं, त्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलं, नतद्रष्टांनो त्या घरावर हल्ला करता लाज वाटत नाही? या देशातलाच नव्हे तर जगातला सगळ्यात महत्वाचा माणूस ज्याने घर पुस्तकांसाठी बांधलं त्याच्यावरती तुम्हाला हल्ला करताना लाज वाटली पाहिजे। या प्रकारे जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये ही माणसं जातात, बघा तुमच्यासाठी हा थोडासा पूर्णतः वेगळा भाग म्हणून मी आपल्याला सांगत आहे, त्या पाश्चात्य देशांमध्ये गेलेली माणसं तिथे जातीयता पाळतात। एक त्यावरती खूप सुंदर डॉक्युमेंटरी निर्माण झाली की ही जातीयता कशी पाळली जाते। माझा मुलगा जो बाबासाहेबांच्या ग्रेज इन या संस्थेमध्ये बॅरिस्टरी करतो, जो या जातीयतेच्या विरुद्ध दंड थोपटून इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये बाजू मांडणार आहे, त्या मुलाचा त्या मुलाखतीमध्ये अतिशय सुंदर पार्ट आहे। तुम्ही यासाठी बघू नये की तो माझा मुलगा म्हणून, परंतु त्यातून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल। लंडनमध्ये बिलाचं कायद्यात रूपांतर झालं, सिंगल इक्वालिटी, आणि तो कायदा कन्सल्टेशनच्या स्तरावरती त्याचं भिजत घोंगडं पडलेलं आहे। भारत सरकार त्यासाठी जे काही
जातीयता भेदभाव या विषयी ज्या गोष्टी आपले अहवाल पाठवतो त्या अहवालांना शह देण्याचं काम कोणाचं आहे? त्या अहवालांना शह देण्याचं काम डॉक्टर, वकील, पोलीस अधिकारी, आयएएस ऑफिसर्स यांचं काम नाहीये. त्या अहवालांना शह देण्याचं काम लोकप्रतिनिधीचं. चांगले अहवाल जाणं गरजेचं आहे. सगळं खोटं. तिकडे लंडन मधली हिंदू काउन्सिल खोटेपणा, आणि त्याला इकडे सरकारी यंत्रणा ज्या प्रकारे सपोर्ट करून अहवाल पाठवते तो खोटेपणा. याला थांबवायचं कसं? याला थांबवण्यासाठी 131 माणसं जी आहेत लोकसभेमधली, ती कोणत्याही पक्षाची असोत, ज्या प्रकारे ते सगळे एकत्र आले, 2 एप्रिलला मोर्चे निघाले 2018 साली, कारण एक काळा दिवस आला होता दलित आदिवासींमध्ये. त्या काळा दिवसामुळे फार मोठं संकट आलं होतं, पार पडलो आपण संकटातून. 20 मार्चला ते संकट आलं होतं. आदर्श कुमार गोयल आणि यूयू ललित या दोन सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी जो निवाडा दिला होता की ॲट्रॉसिटीच्या कायद्याचं कलम 18 त्यांनी डायल्यूट करून टाकलं होतं, त्याची शक्ती काढून टाकली होती. आणि या कायद्यान्वये जर गुन्हा दाखल झाला तर आपल्याला अँटिसिपेटरी बेल मिळू शकतो, अशा प्रकारचं त्यांनी त्यामध्ये बदल केला होता. तेव्हा सगळे खासदार एकत्र झाले आणि तात्काळ हे रद्दबातल करून घेण्यामध्ये जे यश आपण दाखवू शकलो, माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला ज्या पातळीपर्यंत आणून ठेवलंय त्याच्या पुढे जिथे जिथे म्हणून तुमच्या शक्ती दाखवण्याची आणि काम करून घेण्याची गरज आहे, तिथे पक्षांच्या पलीकडे जाऊन हे काम करून घेणं हे तुमचं कर्तव्य आहे असं मी आपल्याला सांगू इच्छितो. पण तुम्ही म्हणाल, आत्ताच म्हटलात आपण की ते प्रतिनिधित्वच तकलादू आहे, भ्रामक आहे, तर त्यांच्याकडून अपेक्षा कशी करता? आपल्याला यासाठी बसावं लागेल. अजूनही वेळ गेली नाही. भारतामध्ये लोकशाही आहे. या लोकशाहीचं रूपांतर डिक्टेटोरियल रेजिम मध्ये होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. ऑटोक्रसी मध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कारण तसं जर काही झालं तर त्यातल्या एकेका मुद्द्याला, त्या मुद्द्याच्या गळ्याला नख लावण्याचं काम येणारी ऑटोक्रॅटिक सरकार करतील. त्यापासून आपल्याला देश वाचवावा लागेल आणि शोषित वंचित समाज वाचवावा लागेल, जे बाबासाहेबांनी चौथा मुद्दा मांडला की आमचे प्रतिनिधी ते चांगले प्रतिनिधी आपले जोपर्यंत लोकसभेमध्ये विधिमंडळावरती जात नाहीत तोपर्यंत आपल्याला न्याय मिळेल असं मला वाटत नाही. लोकशाही भारताला नवीन नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. बुद्धाच्या काळामध्ये लोकशाही होती. भिक्खूगण पूर्णतः लोकशाहीच्या मार्गाने त्यांची जेव्हा केव्हा संगिनी असे, परिषद असे, त्यावेळेला पूर्णतः आधुनिक लोकशाहीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत कोरम पासून व्हिप पर्यंत चर्चा रेझोल्युशन्स या सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे पार पाडल्या जात होत्या, म्हणून बाबासाहेब म्हटले की लोकशाही आपल्याला नवीन नाही. परंतु या लोकशाहीवरती जे 185 BC आणि मनुस्मृती
यांनी जो काळा ढग आणला आणि त्या काळ्या ढगाच्या छायेत तेव्हापासून लोकशाही बाबासाहेब त्या रणांगणात उतरून इन्क्लुसिव्ह इन नेचर अँड कॉम्पोजिट इन कल्चर अशी राज्यघटना आणे पावे तो हा ढग भारतीयांच्या डोक्यावरती सातत्याने खडा पहारा देत होता। त्या ढगाला छेद देण्याचं काम भारताच्या राज्यघटनेने केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या। विचार करा जगाच्या पातळीवरती इतका अन्याय इतके अत्याचार। पूर्ण देशाचा जर आपण एनसीआरबीचा डेटा घेतला तर जर 30% कन्व्हिक्शन असेल सिद्ध दोष असतील गुन्हे तर ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये 2.9 1.8 अनुक्रमे दलित आणि आदिवासी यांच्या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्शन आणि त्या कमी कन्व्हिक्शनच्या रेटच्या आधारे कमी सिद्ध दोष गुन्हे झालेले आहेत त्याच्या आधारे जेव्हा म्हटलं जातं। मी एक पोलीस अधिकारी या नात्याने मी नेहमी सांगत असे अरे गुन्हा दाखल झाला त्याचा तपास झाला अनेक फॅक्टर्स काम करतात आणि ते सगळे फिर्यादीच्या विरुद्ध असतात। कशामुळे? रूढी परंपरांनी निर्माण केलेला जो पूर्वग्रह दोष आहे त्या पूर्वग्रह दोषाच्या मुळे त्या पातळीवरती त्या गुन्ह्यांचं शिरकाण होतं आणि त्याचं निर्दोष मुक्ततेमध्ये रूपांतर होतं। 70% 80% नुसतं तारखांवर तारखा याच्यात त्या केसेस अडकलेल्या हैराण होतो माणूस। अशा अवस्थेमध्ये आपल्याला संशोधन करून हे कायदे जे 1950-55 पासून त्याची सुरुवात झाली अस्पृश्यता विरोधी कायदा 55 76 आला PCR प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स 89 महत्त्वाचा कायदा जो आज आपण वापरतो POA प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रॉसिटीज अगेन्स्ट शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब्स त्याला आणखी मजबूत रूप आलं 2015 त्या कायद्यामध्ये झालेल्या मॉडिफिकेशन्स नंतर। 2018 त्याला पूर्ण निष्प्रभ करण्याचा झालेला आता दुबळा प्रयत्नच म्हणेन मी प्रयत्न जोरदार होता पण आमच्या खासदारांनी तो हाणून पाडला। तेवढ्या काळासाठी का होईना ते प्रतिनिधित्व खरं झालं होतं भ्रामक नव्हतं। तशा प्रकारचं प्रतिनिधित्व आपल्याला हवं आहे। मग रामविलास पासवान असतील रामदास आठवले असतील आदिवासी खासदार असतील सगळे त्या काळामध्ये एकत्र झाले। थावरसिंग गेहलोत यांच्याकडे जाऊन त्यासाठीची सगळी व्यवस्था करून घेण्यात ते यशस्वी झाले। मला इतका आनंद झाला होता कारण माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या होत्या पुढे काय होईल। त्यानंतर आता जो आपल्याला प्रिव्हेंशन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 2019 आपण सोबत घेऊन आता पुढे निघालेलो आहोत। मला असं वाटतं की या निमित्ताने बहुजन संघटक च्या पेजने बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ज्या पॉइंटपर्यंत आणून ठेवलंय त्याच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या विषयांवरती माहितीची गरज आहे। ज्ञान आणि माहिती यामध्ये खूप फरक आहे। ज्ञानासाठी फार मोठं विचार मंथन करावं लागतं। माहिती सगळीकडे उपलब्ध असते पण काही ठिकाणी ती माहिती पण उपलब्ध नसते। ती माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न आहे।
पाश्चात्य देशांमध्ये जी ही जाती प्रथा मूळ धरू लागलेली आहे, आपण इथे आहोत म्हणून आपल्याला असं वाटतं फक्त मूळ धरू लागलेली आहे, तिथले लोक जेव्हा माझं भाषण ऐकतील तेव्हा म्हणतील अहो कुठे मूळ, आता वृक्षात रूपांतर होऊ घातलंय. मी त्यांना तेव्हा सांगत असतो पण ते वृक्षात रूपांतर होऊ घातलंय ते आपल्या देशातल्या मायभूमीतल्या लोकांना माहिती नाही आहे, ते गाढ झोपेत आहेत. काय आनंदाची झोप असते ती अज्ञानाची, त्यातून बाहेर काढण्याचा हा प्रयोग आहे. मग ते पिट्सबर्गचं रेव्होल्युशन असेल, मालेमाची वक्तव्य असतील, किंवा घानाच्या प्रोफेसरनी जे पुतळे खाली काढले आणि एक वेगळी चळवळ सुरू झालेली आहे जगाच्या पातळीवर. त्या व्यतिरिक्त ब्लॅक लाईव्ज मॅटर, अशा प्रकारची जी चळवळ निर्माण झालेली आहे, आपण अगोदर इथे काय काय करता येईल आणि त्याच्या सोबत आपण हाच प्रकाश झोत किंवा आगीचा लोळ म्हणूया, हा आपल्याला पाश्चात्य देशांमध्ये कसा नेता येईल. आणि तिथे जर जात गेली असेल तर त्याचं विषवृक्षात रूपांतर होण्याच्या आत आपल्याला ते उखडून काढून कसं फेकता येईल यासाठीचा प्रयत्न करण्यासाठी पुढच्या भागामध्ये आपण नक्की काय करणं गरजेचं आहे, चुकलंय तर कुठे चुकलंय, जे बाबासाहेब आंबेडकरांचं मॅग्नम ओपस येणार होतं त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा, सगळं केल्याच्या नंतरचा पुढचा टप्पा, त्याविषयी आपण बोलू. पाश्चात्य देशांच्या सगळ्या आपल्यासारखं विचार करणाऱ्या समविचारी लोकांपर्यंत आपल्याला कसं पोहोचता येईल, चौकटीत राहून, ती चौकट तोडायची नाही. ब्लॅक लाईव्ज मॅटर काय फक्त अमेरिकेत नाही, बाकीच्या सगळीकडे दलित लाईव्ज मॅटर, आदिवासी लाईव्ज मॅटर, ओबीसी लाईव्ज मॅटर, या सगळ्यासाठी आपल्याला जगभर वैचारिक चळवळ कशी नेता येईल ज्या प्रकारे आपण म्हणतो 1969 मध्ये सर्ड अस्तित्वात आलं, CERD कन्व्हेन्शन ऑन एलिमिनेशन ऑफ ऑल काइंड्स ऑफ रेशियल डिस्क्रिमिनेशन्स, सर्व प्रकारच्या वंशभेदाचं, वंश भेदभावाचं समूळ उच्चाटन कसं करता येईल यासाठीचं कन्व्हेन्शन युनायटेड नेशन्स, जे अगदी आपण म्हटलं UDHR अनुसरून युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स, त्या ह्युमन राईट्सचाच एक पुढचा भाग सर्ड. फक्त मी ह्या डिस्क्रिमिनेशन विषयी म्हणतोय, रेस अँड कास्ट, जेंडर, लहान मुलं, अपंग, याविषयी कधीतरी सविस्तर बोलू काय काय त्यासाठीच्या व्यवस्था आहेत. परंतु आपण जर UDHR 1948 1969 सर्ड आणि त्या पुढे जाऊन मिलेनियम डेव्हलपमेंट गोल जे 15 वर्षांसाठी आले, MDGs, कोफी अन्नान यांच्या काळातले,
आणि त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे बान की मून यांच्या काळात आले, सेक्रेटरी जनरल्स आहेत ते दोघे, तुम्ही म्हणाल कोणती नावं सांगता आम्हाला, तुमच्यात भ्रम निर्माण करायचा नाही म्हणून सोप्या पद्धतीने मी पुढे जात आहे। आपल्याला आश्चर्य वाटेल बंधू भगिनींनो की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मधला 10वा मुद्दा जो आहे तो इनइक्वालिटी संबंधी भाष्य करतो। जसं मागच्या व्याख्यानात मी सांगितलं होतं आपल्याला की महबूबुल हक, अमर्त्य सेन या दोन, एक पाकिस्तानी एक भारतीय, यांनी जे सामाजिक रिसर्च केलं, इकॉनॉमिस्ट आहेत दोन्ही, आणि त्यांनी त्यातून जे ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स होतं त्याला प्रिफिक्स लावलं, प्रिफिक्स म्हणजे पुढचं, सफिक्स म्हणजे नंतरचं, त्याला प्रिफिक्स लावलं इनइक्वालिटी ऍडजस्टेड ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स। अगोदर काढला जायचा फक्त किती GDP, सकल घरेलू उत्पाद किती, भागा त्याला लोकसंख्येने, काढा लोकांचं उत्पन्न, त्यावरती ठरवा किती सुधारले किती मागासले, त्याला छेद दिला त्यांनी आणि त्यांनी सांगितलं की त्याच्या सोबतच असमानता किती आहे तेही चेक करा। उत्क्रांत होत आहेत सगळ्या गोष्टी, अचानक सगळं बदलणार नाही, टप्प्याटप्प्याने पुढे सरकत जातं। बाबासाहेब म्हटले परिवर्तनाचा रथ मागे जाणार नाही याची काळजी घ्या, पुढे तुमच्यात ताकद नसली न्यायची तर जागेवरती तरी धरून ठेवा आणि उभा ठेवा, नाही तर घालवाल मागे, जातोय की काय, नको नकारात्मक, नाही जातंय, जागेवर उभा आहे। कारण मग प्रत्येक जण विचार करायला लागेल की हे तुमचं अलार्मिस्ट वक्तव्य झालं, सगळं आबादी आबाद आहे, चांगलं चाललंय, बरं वाटतं ऐकायला। त्यामधला 10वा मुद्दा जो मिलेनियम डेव्हलपमेंट गोल मध्ये नव्हता, प्रगतीसाठीचे गोल्स असतात 15-15 वर्षांनी येणारे, उद्दिष्ट असतात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मध्ये मात्र हा मुद्दा आलेला आहे, आपल्याला तो धागा पकडायचा आहे। कारण हे काही बाबासाहेबांच्या त्या काळात नव्हतं, आपल्या काळात आहे, आपण का धागा सोडला? कोणतीही चर्चा सत्र मी आजपर्यंत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलचा धागा पकडून मध्येच काहीतरी आपल्याला कळतं की UN मध्ये करतायत प्रयत्न, वाईट काहीच नाहीये, परंतु आपल्याला त्यासाठी थिंक टँक, अभ्यास मंडळ आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल मधला 10वा मुद्दा जो आहे त्या 10व्या मुद्द्याला धरून, कारण त्या इनइक्वालिटी मध्ये परत त्यांनी फक्त रेस नाही सांगितलंय, सगळ्या प्रकारची इनइक्वालिटी, मग का हो जाती प्रथेची इनइक्वालिटी त्या सगळ्या प्रकारात मोडत नाही का एवढा मोठा महाप्रचंड खंडप्राय देश, आणि त्यातून जगभर पसरलेली माणसं कामाधंद्याच्या निमित्ताने गेली असतील, कधी कधी तिकडचे लोक चपराक मारतात आणि मग इकडे हे म्हणतात की असं बोलू नका ओ, त्या लोकांच्या विरुद्ध, याच्या विरुद्ध बोलू नका, त्याच्या विरुद्ध बोलू नका, नाहीतर ती UAE सौदी आणि इकडचे राजघराण्यातल्या त्या प्रिन्सेसनी घेतला ना तो मुद्दा पकडला, असं काही घडू नये म्हणून अहो मनापासून करा ना। मनापासून केलं तर ते आम्ही ऍप्रिशिएट तरी करू। जाती प्रथा आम्ही नाही जन्माला आणल्या, ज्यांनी जन्माला घातलेले आहे त्यांनी कधीतरी सांगावं चौकात उभं राहून की आमचं चुकलंय,
आणि हे कायमचं चुकले हे सुधारलं पाहिजे, संधी दिली पाहिजे, द्या आम्हाला संधी, आम्ही संधी देऊ तुम्हाला. रेपरेशन्स, शशी थरूर जाऊन तिकडे लंडन मध्ये भाषण देतात की वी ओ रेपरेशन्स, ब्रिटिश गव्हर्नमेंट ओज रेपरेशन, नुकसान भरपाई, आमच्यावरती राज्य केलं, आमची लूटमार केली. अरे तुम्ही काय आमची कमी लूटमार केली आहे का? आणि त्या लूटमारीची नुकसान भरपाई आम्हाला तुम्हाला देणं तुम्ही क्रमप्राप्त आहे हे कृपया विसरू नका. ज्या क्षणाला सगळे दलित आदिवासी जागे होतील, एकत्र होतील, ओबीसी त्यांच्या सोबत येईल, त्या क्षणाला या देशाला बाबासाहेब आंबेडकर जे म्हटलेले आहेत पॉलिटिकल डेमोक्रेसीचं ट्रान्सफॉर्मेशन सोशल डेमोक्रेसीमध्ये, मग त्यासाठी शिक्षण, त्यासाठी अर्थव्यवस्था. आपल्याला सविस्तर अर्थव्यवस्थेच्या बाबत मागच्या व्याख्यानामध्ये मी सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारचे आपले जे काही इश्यूज आहेत त्या इश्यूजवरती आपल्याला मार्ग काढणं गरजेचं आहे. निश्चितपणे मार्ग निघेल. फार मोठ्या प्रमाणामध्ये आपले विद्यार्थी आता पाश्चात्य देशांमध्ये शिक्षण घेत आहेत, आणि तेही वैशिष्ट्य तुम्हाला आश्चर्य वाटेल, सोशल सायन्सेसमध्ये फार मोठ्या प्रमाणात आपले विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, चर्चासत्र घडवून आणत आहेत. त्या सगळ्यांनाही माझी ही कळकळीची विनंती राहील की हा 10वा मुद्दा जो आहे त्याला धरून आपल्याला सामाजिक समानतेचा अधिकारापासून आपल्याला जे वंचित ठेवण्यात आलेलं आहे त्या वंचिततेतून, कुंठित अवस्थेमधून आपण बाहेर निघण्यासाठी वाट न पाहता प्रयत्न करूया. आणि ते प्रयत्न करताना नॉलेज इज पॉवर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलेले आहे, त्यामुळे त्याचं सखोल ज्ञान घेऊया, पुढे सरकूया, समाज बदलूया, देश बदलूया, आणि जगाच्या पातळीवरती आपला देश जिथे समानता नांदते, जिथे अन्याय नाहीत, अत्याचार नाहीत, बंधुत्व आहे, या सगळ्या गोष्टींच्या आधारे आपला देश जगाच्या पातळीवरती सर्वश्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी आपण सज्ज होऊया. आणि तीच खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांनी आपल्यासाठी जो देह झिजवला त्यातून आपण थोडेसे उतराई होऊ असं मला वाटतं. पुढचा भाग पाहायला विसरू नका, त्यातले सगळे बारकावे तुमच्या समोर येणार आहेत, आणि शेवटी आपल्याला नक्की काय करायचं आहे याचं मी आपल्याला सोल्युशन देणार आहे. कारण जितका जास्त वेळ होतो तितकं तुम्ही प्राईम टाईम जरी असला तरी तुम्ही जांभया देत आळसाने एखादं व्याख्यान बघावं असं मला वाटत नाही. आपण अतिशय शांत चित्ताने मला ऐकून घेतलंय, माझ्या मनात काही शंका नाही, प्रश्नोत्तरं मी काही घेत नाही कारण आता वेळ भरपूर झालेला आहे. पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या निवासस्थानावरती हिंदू कॉलनी दादर मधल्या डरपोक भ्याड नतद्रष्ट समाजकंटकांच्या हल्ल्याचा मी जळजळीत शब्दात निषेध करतो व आवाहनही करतो, कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था मोडली जाणार नाही याची काळजी घ्या. मी एक पोलीस अधिकारी आहे, मी कधीच आपल्याला प्रवृत्त करणार नाही कायदा हातात घेण्यासाठी. पोलिसांना त्यांचं काम करू द्या. मुंबई पोलीसला स्कॉटलंड यार्डच्या योग्यतेचं मानलं गेलेलं आहे, त्या पोलीस खात्याचा मी भाग आहे. 4 वर्ष मुंबईचा मी
डेप्युटी कमिशनर होतो आणि त्यासोबत चार वर्ष राज्यपाल महोदयांकडे मी ADC म्हणून काम केलेलं आहे. 8 वर्ष मुंबई पोलीसमध्ये नोकरी केलेला अधिकारी, मला माहिती आहे की पोलीस काम कसं करतात. 100% आपल्या या आतापर्यंत कदाचित त्यांना त्या मागावरती ते असतील, आरोपी अटक केले जातील आणि त्या आरोपींच्या मागे कोण दडलेलं आहे त्याचा शोध घेणं आपल्याला गरजेचं राहील. आणि तशा प्रकारे पोलीस यंत्रणा शोध घेईल, माझ्या मनात काही शंका नाही. मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री महोदय, DGP महोदय, आपण सगळे अतिशय गांभीर्याने या सगळ्या गोष्टींचा विचार करत असाल, मी आपल्याला सांगण्याची गरज नाही. परंतु हा एक सगळ्यात मोठा सामाजिक अपराध घडलेला आहे आणि त्या अपराध्याला पकडणे आणि त्याला शिक्षा मिळेल अशा प्रकारे तपास करणे हे आपलं कर्तव्य राहणार आहे. आपण कराल याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. जनता ही संयमाने घेईल. ही दुर्घटना प्रत्येकाला हृदयामध्ये छिद्र पाडणारी घटना आहे. मेंदू काम करत नाही जेव्हापासून ते ऐकलंय. शांतता राखा बंधू भगिनींनो, संयमाने घ्याल तर आपल्याला निश्चित त्यातून काहीतरी उपाय सापडेल. दुसरा भाग पुढच्या बुधवारी 9 वाजता, कदाचित 9 ते 9:15 होतात. तुम्ही आतापर्यंत पाहिलंय काहीतरी गडबड होते, परंतु पुढचा भाग आपण ऐकाल, सहभागी व्हाल, अभिप्राय द्याल अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत.